असून सर्वांना सामाजिक न्याय देण्याची भूमिका, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका हे ठेवली. या ठिकाणी मुक्ताज भाऊ सिन्हाने सांगितलं की ओपन मध्ये एसटी माणसाला सभापती करण्याचे काम केलं. बुलढाणा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद ओपन सर्कल मध्ये जिल्हा परिषद सदस्य दिलीप जाधवना करण्याचं काम करतात. एससी एसटी ओबीसी महिला सर्वांना पुढे घेऊन जात असताना, सर्वांना घेऊन जात असताना काम हे करता आलं. मात्र हे सर्व करत असताना जे संविधानाचं अस्मित आहे, जे संविधानाची भूमिका आहे साहेबराव, ही आपल्याला स्वीकारून काम करता आलं नाही. आणि म्हणून आपल्या सेक्युलर वोटांमध्ये विभागणी झाली. जो बौद्ध समाजाचा आमचा भाऊ आहे, त्यांनी खांद्याला खांदा लावून आज तिथं आमच्यासोबत काम केलं, त्याला सोबत घ्यायला आम्ही कुठेतरी चुकलो, तुम्ही कुठेतरी गाफील झाले, भलत्याच रस्त्याला भरकटले असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. त्यामुळे एक रस्ता तुमचा निघा, तुम्ही गेले तर अजून काही घेऊन गेले. बरं, घेऊन गेले तर कोण घेऊन गेले? जो पंजाचा मतदार आहे तोच घेऊन गेले. तुम्ही बाणाचा मतदार नेला असता तर काही वाटलं नसतं, एम अजून दुसऱ्या पक्षाचा नेला असता तर काही वाटलं नसतं. तेच मतं घेऊन गेले आणि जिथे मतं घेऊन गेले तोच बाबा आता कुठे गेला. हे जरी मी आज कार्यक्रमातल्या ठिकाणी तुम्हाला विचारणार नसलो तरी पराभवाचं दुःख नाही का सोकावत असतो. आणि यामध्ये आपल्या सेक्युलर मतांमध्ये विभागणी झाल्यामुळे आपला पराभव झाला. 50,000 आसपास मतं ही काँग्रेस पक्षाला मिळायची आणि त्यामध्ये मुस्लिमांचा दलितांचा मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये सहभाग राहायचा. यावेळेस मतदान जे आपलं मतदान आहे मिळालं नाही, तरी देखील बराच मतदार हे काँग्रेस पक्षाला मिळालं. सुबह का बुला शाम घर लौटता है तो उसे बुला नहीं कहते. पर हाच कार्यक्रम जर 3 वर्ष आधी झाला असता तर आपल्या मतदारसंघाचा इतिहास हा वेगळा राहिला असता. याच्यासाठी काही पंचांग पाहण्याची काही आवश्यकता नाही. आज तुमच्या मनामध्ये आणि सगळ्यांच्या मनामध्ये जी भावना आहे या भावनेचा मी आदर करतो. मात्र ही लढाई लगती तर लढाई नाही, ही लढाई तत्वाची लढाई आहे, ही लढाई भारताची लढाई आहे, ही तत्व ही लढाई सामाजिक सलोख्याची लढाई आहे, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची लढाई आहे. आणि ही लढाई संस्कृती विरुद्ध विकृतीची पण लढाई आहे. आपल्याला विकृतीला मूठ माती द्यायची, विकृतीला काढायचं आहे आणि संस्कृती आपल्याला आपल्या मतदारसंघात ही पुढे घेऊन जायची आहे. हे माफक अशा स्वरूपाचं आव्हान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. बरेच मुद्दे आहेत, बरेच विषय, मात्र वेळेचा अभाव घेत असताना पुन्हा वेगळ्या निमित्ताने या ठिकाणी बोलता येईल. या ठिकाणी साहेबराव डोंगरे हे पक्षामध्ये आले आणि येत असताना ते काय आले म्हणजे काल ठरलं आज आले असं नाही. तो मी कसा माणूस आहे तुम्हाला माहिती आहे, 12 घाटाचं पाणी 12 म्हणू का 24 म्हणू मला माहिती आहे. कोणत्या ऑफिस मधला कोणता माणूस कसा आहे आणि कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये काय चालतं आणि कुठे गेल्यानं काम जमत, कुठे गेला तर होतं, कोणाचं कोणाला कोणाच्या मोटरसायकलवर डबल सीट घेऊन गेला बघ होतं आणि कोणाच्या मोटरसायकलवर कोण बसून दिले आणि बेंत, हे सगळं माहीत असणारा जे माणूस आहे ते साहेबराव डोंगरे आहेत. आणि बडे मिया तो बडे मिया अरुण डोंगरे हे गेल्या 8 महिन्यापासून आपल्या पक्षाच्या विविध सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत. आज ते शरीराने आपल्या पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत, मात्र मनाने प्रवेश त्यांनी आधीच केला आहे. आणि त्यांच्या प्रत्येक बोलण्यात आजच्या भाषणामध्ये त्यांना पश्चाताप होता की कुठेतरी चुकलं, कुठेतरी एखाद्या माझ्या बद्दल मी आधी बोलत नाही, मात्र कुठेतरी नुकसान झालं, नुकसान झालं, नुकसान झालं जाऊ द्या, आपण काही व्यापारी नाही, हातामध्ये तराजू घेऊन काही काम करत नाही. येणाऱ्या काळात तुम्हाला आपल्याला आणि जुन्या नव्या सगळ्या काँग्रेसच्या माणसांना घेऊन आपण पंचायत समितीवर आपला झेंडा फडकू, जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकू. आणि एवढा थांबता येणार नाही तर विधानसभा आणि लोकसभेवरही आपल्याच पक्षाच्या आणि आपल्याच विचाराच्या माणसं निवडून गेल्याशिवाय कोणी शस्त बसू नका. हे आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आदरणीय वरेट्टीवार साहेब आपल्या जिल्ह्यात आले, विजयभाऊ आले, वेळात वेळ देऊन आले आणि एवढा वेळ दिला त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. की त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्या. चेतना मेळाव्याच्या निमित्तानं उद्घाटक म्हणून लाभलेले आमचे नेते माननीय विजयजी वडत्तीवार साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहनभाऊ भोंद्रे, हर्षवर्धनजी सपकाळ, मुख्यमंत्री राजकोट व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, बंधूंना बसा बसा. आज आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्याला संविधान बचाव ही रॅली घ्यावं लागते, हेच खरं दुर्द.
आपण एकत्रित नसल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेला आहे. मी त्यांना काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांना आश्वस्त करतो त्यांनी इथं मान सन्मान मिळणार की नाही मिळणार असं तुम्ही कधीच चिंता करू नका. कारण काँग्रेसमध्ये निश्चितच न्याय मिळतो त्याचं जिवंत उदाहरण मी आहे. त्यामुळे पावसाची थेंबे आपल्याला विजी भाऊ ना बोललो ऐकायचं आहे. त्यामुळे मी परत प्रवेश घेणाऱ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जे काँग्रेस केले उठू नका आणि पावसात भेटलो म्हणजे येणार का आपलाच आहे. मुंबई ज्यादा पाणी वाढला मुंबई स्विच ऑफ करायचा प्रॅक्टिकमेंट ठेवायचा आणि इथंच बसायचं. तुम्ही आपण सर्व मी आनंद विजय भाऊंना विनंती करतो की त्यांनी यथोचित मार्गदर्शन. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वमानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या सर्व महापुरुषांना महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. आजच्या संविधान चेतना मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुलजी मोंद्रे जिल्हा अध्यक्ष आणि या ठिकाणी उपस्थित असलेले हर्षवर्धनजी सपकाळ साहेब सचिव अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आमदार राजे जे एकडे साहेब आणि मुख्तार सिंगभाऊ राजपूत सर्व मंचावर असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ज्यांनी पक्षात प्रवेश केला असे साहेबराव डोंगरे अरुण डोंगरे अली कुरेशी सर्व सरपंच तुम्ही चिंता करू नका. मी बोलत आहे तोपर्यंत पाणी येणार नाही. माझं भाषण संपलं की पाण्याला सुरू पाणी येण्याला सुरुवात होईल. काळजी करू नका. हमारी भी कोई सुनता है क्योंकि हम जनता के प्रति ईमानदार है इसीलिए ऊपर वाला हमारी सुनता है. अरे कहावत है सबको मिले ज्ञान घर घर में संविधान. सबको मिले ज्ञान अगर हो घर घर में संविधान और घर में नहीं है संविधान तो तुम्हारा जिला है आराम. म्हणून सर्वात जर मानायचा असेल तर या देशामध्ये देश उभा करून टिकवायचा असेल तर तुम्हाला कुठल्याही ग्रंथापेक्षा संविधान रूपी ग्रंथाला श्रेष्ठ मानावं लागेल. तर हा भारत जर तुम्ही हे मानाल तर जगात टिका नाहीतर दाढीवाला गोवा विकून घेऊन करून मेरा क्या हे मैं तो झोला उठा कर या देशाचं संविधान संरक्षण कोण करू शकेल. जो तयार करतो जे बाबासाहेबांना अनंत त्रास घेऊन हे संविधान लिहिण्याचं काम केलंय संविधान तयार करायचं काम केलंय. या देशातील जात पात धर्म पंथ गरीब श्रीमंत सर्वांना न्याय देत असताना केवळ आणि केवळ हा देश नजरे पुढे ठेवला. हा देश या देशातील शोषित पीडित दलित आदिवासी बहुजन यांना बरोबरीनं आणण्यासाठी संविधानाची निर्मिती केली. आम्ही काँग्रेसवाले संविधानाच्या विरोधात असू शकत नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी परमपूज्य बाबासाहेबांनी संविधान लिहिताना या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसच राज्य होतं जो जन्माला घालतो
संपवू शकत नाही म्हणून बाबासाहेबांनी संविधानाला काँग्रेस कधी संपवू शकत नाही यासाठी आज संविधान सन्मान दिवसाच्या निमित्ताने किंवा सभेच्या निमित्ताने आपण उपस्थित आहात माफ करा मंचावरच्या लोकांचं मी नाव घेऊ शकलो नाही अनेक धुरंधर इथे धामणगाव गडे रस्ते जल्लोषामध्ये मी म्हणतो हर्षद प्रथम दादा चिंता करने की बात नहीं है 2024 तो अपना ही है आणि मी त्याचा साक्षीदार असणार आहे तुम्ही चिंता करू नका अजिबात काळजी करू नका तो प्रामाणिकपणा तुमच्यात आहे मी पाहिलंय गेली 10-20 वर्षापासून अत्यंत चवडून या नेत्याला मी बघतोय एक समर्पित माणूस एक समाजासाठी गरीब सामान्य माणसासाठी ज्याच्या हृदयामध्ये तळमळ आहे ज्याच्या हृदयामध्ये सामान्य लोकांसाठी स्थान आहे असा नेता तुमच्या तुम्हाला मिळालेला आहे म्हणून या नेत्याला तुम्ही कधीही दूरंतर ठेवू नका सोडू नका तरच या क्षेत्राचा भला आहे असं मी म्हणेन भाजप वाले म्हणतात 70 साल में क्या किया हमने कुछ नहीं किया तुम्हारे बाप का माल है सब कुछ बेच के खा रहे हो हमने कुछ नहीं किया रेलवे बेचो विमानतल बेचो LIC बेच दे काय विकायचं सोडतच नाहीये वरुण म्हणतात इन्होंने क्या किया रे ये कमाई हमने की गवाई तो कमाला काम तुम्हारा सुरू म्हणून सांगितलं मी बापाने उभं केलं त्याला दुःख हे सगळं आम्ही केलं आम्हाला दुःख आहे याचा हा तुकड्यामध्ये सगळं चाल काय मिळालं तुम्हाला काय मिळालं आज जे हनुमान चालीसा सुरू आहे ना ते महागाईवरून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी सुरू आहे तेलाचे भाव वाढलेत ना 80 रुपयाचं तेल महाग होता 200 रुपये घेताना आता बरं वाटतंय अरे अशी फोडणी मारा का तडका भारतीय जनता पक्षाला बसला पाहिजे तर करेल महाग काय आहे ते तेलामध्ये ज्यावेळेस कांदे टाकतो ना कांदे तळतळ तळतळ करतात असं एक वेळा यांच्या बुडाला जरा अशी तुकलावा झटका गरम झालेल्या तेलाचा म्हणजे सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणारा ना ती चटके जर मिळाले तर कळेल महागाई रूपी राक्षस या देशामध्ये कसा उभा झाला डिझेल पेट्रोल गॅस उज्ज्वला उज्ज्वला म्हणून सांग त्याची भुरक्याची उज्ज्वला उज्ज्वला कुठे गेली उज्ज्वला 1200 रुपयाचा सिलेंडर झालाय कोणी भरतच नाही शेगडीकडे पहा अगरबत्ती लावा आणि जय मोदी म्हणून म्हणजे स्वयंपाक आपने आप हो जाए अरे पहिलं काय होत आहे कांग्रेसचा जमाना मटण होती तरी खात होते आता वर्णावरचा तेल गायब झाला तरी जय मोदीच दाल का गुडगेले आमच्या बहिणी दाढीवरच वरण गायब केलं काय सुरू कुठला गोष्ट झाली बेरोजगाराला रोजगार मिळण्याची आवश्यकता होती ते मिळालं का घोषणा तुम्हाला झाल्या जिस देश का रुपया का अमूल्य होता है उस देश की पद कम हो जाती है 82 रुपया डॉलर के तुलना में रुपया के साथ आता कोणाची पद कमी झाली काय झालं याचा विचार करा मी फार राजकारणावर बोलणार नव्हतो पण बाबासाहेबांच्या संविधानावर बोलणार होतो हा एक हिरा या देशाला मिळाला त्या हिऱ्यामुळे हा देश उजाडतोय त्या गावकुशीच्या बाहेर राहणाऱ्या माणसाच्या झोपडी प्रकाश चौथा बाबासाहेबांच्या रुपी बाबासाहेब रुपी हा हिरा जन्मला आणि त्यांच्या घरात प्रकाश पडला ही जर देण असेल तर ती माझ्या बाबासाहेब आंबेडकरांची देण ओबीसीला नाही मिळाला बाबासाहेबांनी दलितांपुरती विचार केला नाही बाबासाहेबांनी केवळ बौद्धांसाठी विचार केला नाही तर बाबासाहेब
तुम्ही चालत असताना संविधान लिहित असताना पहिल्यांदा विचार केलाय ते ओबीसी सारख्या ओबीसी समाजाचा बहुजन समाजाचा विचार केला. 340 च्या घटनेच्या कलमानुसार 27% 25-50 म्हणजे 50% आरक्षण 27% आरक्षण ओबीसीला देण्याची तरतूद ओबीसी साठी बाबासाहेब आंबेडकरांनी केली. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल साठी मंत्री पद दारावर सोडला लावला आणि ही धमक बाबासाहेबांची. आज जग जो शिकतोय तुम्ही शिकता आम्ही शिकतोय. बाबासाहेबांचे दोन गुरु कोणी म्हणतात ते म्हणालो तीन गुरु बाबासाहेबांचे. एक बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले, दुसरे शाहू महाराज आणि तिसरे होते संत कबीर. तीन गुरु होते बाबासाहेबांचे. या तीन गुरु पासूनच बाबासाहेबांनी एकापासून समानता आरक्षण, दुसऱ्यापासून शिक्षण महत्वाचं आणि कबीरापासून समाजाचं धर्माचं संसार आणि सगळ्या गोष्टी या संविधानातून दिसतात. स्पर्श करत संविधान जर वाचाल तर आयुष्याच्या सर्वांगाला स्पर्श होईल असा तो संविधान आहे. आणि पुस्तकावर प्रेम करणारे बाबासाहेब, मला आठवत आहे की मी एक लेख वाचला लंडन मध्ये बाबासाहेबांनी ज्यावेळेस बॅरिस्टरची पदवी घेतली आणि पदवी मिळाल्यानंतर सन्मान झाला, सन्मानामध्ये पुरस्कार मिळाले. बाबाने सांगितलं आज आम्ही हार घेतो आणि काही जण सांगतात हार देऊ नका पुस्तक द्या. पण बाबासाहेबांनी त्यावेळेस बॅरिस्टरची पदवी मिळवत असताना पहिल्यांदा सांगितलं मला हार पुरे नको तर मला पुस्तक पाहिजे, भेट स्वरूप द्यायचं असेल तर पुस्तक द्या त्यावेळेस म्हणाले. आज आम्ही तसा विचार करतो. त्यावेळेस सगळे पुरस्कार मिळालेत आणि जहाजाने बाबासाहेबांचा प्रवास सुरू झाला. अनेक बाबासाहेबांचे संगणी त्या बाबासाहेबांच्या बरोबर त्या जहाजात असले होते. परतीचा भारताच्या दिशेनं प्रवास सुरू होता. जहाज पुढे जात होता, मनामध्ये जहाज आणि थोडे हेलकावे खाणं सुरू केलं. पुस्तक ठेवलेले होते, पुस्तक अस्ताव्यस्त झाले. बाबासाहेब लगेच आपल्या आसनावर उठून पुस्तक सावरण्याचं काम सुरू केलं. सवंगड्याने विचारलं बाबासाहेब सावरा स्वतःला, जहाज हलक्याय आणि तुम्ही पुस्तक सावरताय. बाबासाहेब म्हणाले अरे मी जर आज हे पुस्तक सावरू शकलो नाही तर या पुस्तकातून उद्याचा देश सावरू शकणार नाही. हे वाक्य बाबासाहेबांचे होते. म्हणजे पुस्तकावर किती प्रेम करावं आणि म्हणून वाचाल तर वाचाल हे बाबासाहेबांनी सांगितलं. नाही वाचाल तर मराल लेखन. ही जे तुम्हाला शिकवण दिली, शिक्षण हे वाघिणीचं दूध म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं. अरे वाघिणीचं दूध काय गंमत आहे काय? जवळ जाऊन तरी पाहता येईल दूध प्यायचा दूरच, जवळ तरी जाता येईल का? आणि तेही पिल्ल्याच्या वाघिणीच्या जवळ येऊ तरी जाईल का? आणि कठीण किती असत शिक्षण घेणं, पण त्याच महत्व बाबासाहेबांनी विदित केलं. आणि आज म्हणून समाज उभा होत आहे. आणि आमच्या मनोवाद्यांनी काय सांगितलं? स्त्री ही गुलाम आहे, स्त्रीचा वापर, स्त्रीला तुम्ही कोणाला देव मानताय मला कळत नाही. देव कोणाला मानावं? सगळेजण आपापल्या जातीतल्या धर्मातले लोक आपापल्या देवाला मानतात, पण देवाचा बाजार कधी कोणी करत नाही. देव आणि धर्म कशात असावा? संत आणि महात्म्यांनी अनेकांनी आपल्याला सांगितलंय की आपला देव कुठे आहे, आपला धर्म कुठे आहे. धर्म कुठे आहे वाटत? अरे खरा धर्म काय? लोकांच्या गरिबाच्या सेवेचा सेवेमध्ये धर्म आहे. गरिबाची सेवा कर तर तुला देव मिळेल. मंडळीच्या पांडुरंगाला जाणारे वारकरी तुम्हाला माहित आहे दिनवाणी पायानं जातात, पण परतीच्या वेळेस एखाद्या वेळेस एक्सिडेंट झाला तर आपण विठ्ठलाला दोष देतो. अरे विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो आणि एक्सिडेंट होऊन माझ्या घरचा माणूस गेला, त्याला विठ्ठलाचा दोष नसतो. तुम्ही चालत असताना जर प्रवास करत असताना तुम्ही जर काही चुकलात, प्रवास करत असताना परतीच्या प्रवासामध्ये थकलं म्हणून घरी आल, प्रवास करतात विठ्ठलाची वारी करतात आणि घरी आल्यानंतर बायकोला किंवा बाय बापाला लाभ आराम केली तर पंढरीचा पांडुरंग होणार नाही. म्हणून आमच्या अनेक संतांनी सांगितलं कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. आणि माय बाप असता घरी कशाला जातो रे पंढरी? माय बापाची सेवा सोडायची हे
आमच्या बुजुर्गांनी सांगितलं, आमच्या संतांनी सांगितलं, अरे माल बाबांची सेवा कर, पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याची आवश्यकता पडणार नाही, खरा विठ्ठल रुक्मिणी तुझे माय बाप आहे त्याची सेवा कर, तुला देवाही भेटेल आणि धर्माची सेवा होईल, हे आपल्याला सांगितलं. आम्ही भक्ती करत जातोय. बजरंग बली म्हणा कशा, बजरंग बली आमच्या हृदयात आहे. हनुमान चालीसा आम्ही म्हणू काय, आम्ही आताच म्हणली पाहिजे. आज काय परवा पाहिलं आम्ही कुणाच्या धर्मावर किती टीका करावी, त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याने दोघांनी ज्या पद्धतीने टीका केली, ज्या पद्धतीचे शब्द वापरले, कुणाला अधिकार दिलाय तुम्हाला हा देश अस्थिर करायचा, जातीमध्ये धर्मामध्ये भांड लावून स्वतःची पोळी शेकण्याचं काम जे सुरू झालंय, या देशातील मूलभूत प्रश्न बाजूला गेले, या देशातील प्रश्न संपल्यासारखे वागायला लागले, या देशातील बेरोजगारी संपली, या देशातील रोग विकासाचे प्रश्न संपले, किती प्रश्न या देशाच्या पुढे, पण हे सगळं विसरून केवळ पाकिस्तान भारत हिंदू मुसलमान एवढ्या पुरतीच विषय आता राहिलाय. या पलीकडे देश आहे की नाही, ज्या देशाने विविध क्षेत्रामध्ये प्रगती केली, नेहरूजींनी हॉस्पिटल बांधलेलं आहे, नेहरूच्या काळामध्ये कॉलेज झाले, धीराजच्या काळामध्ये देश उभा झाला, आज कम्प्युटरची कामगिरी झाली ती राहुलजींनी राजीवजी गांधींनी केली आणि मनमोहन सिंहांनी या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली, या देशात रोजगार वाढवला. पण आमच्याकडे आता या देशात रोजगार संपला आहे. एक योगी तो जोगी, योगी आणि जोगीचा देश आहे, कुठल्या दिशेने वाटचाल करतोय माझ्या बांधवांनो, हा देश उभा करायचा असेल तुम्हाला मी माझी विनंती असणार आहे, येतील जातील, संविधान रूपी ग्रंथ तुमच्या हातात आहे, संविधान तुमच्या हातात आहे, चंद्र सूर्य असेपर्यंत हे संविधान जर जपाल तर या देशामध्ये कोणताही हुकुमशहा पैदा होणार नाही. संविधानाला मानावं लागेल. येतील आणि जातील किती आणि जातात ह्यांच्यामुळे ज्या पद्धतीनं आज हुकुमशाहीकडे देश वाटचाल करत अघोषित बोला लांब झाला अंधर. आम्ही जास्त बोलू उद्या आमचाही नंबर असाच चाललेला आहे. अरे सत्यता मानणार की नाही, जे होईल ते होईल. तुम्हाला माहित नसेल या देशाच्या स्वातंत्र्यासाठी 10 वर्ष नेहरूजी लागत होते, 10 वर्ष इंदिराजी 3.5 वर्ष, कमला नेहरू 3.5 वर्ष जलात होते. इंदिराजी लहान होत्या, छोट्या होत्या, आई वडील जलात असताना छोटी मुलगी बाहेर होती, ते यातना भोगल्या त्या लोकांनी, देश उभट मिळाला नाही स्वतंत्र. आणि काय खरं सांगतो तुम्हाला, तिथे डोंगरे जे बसले आहेत, तुमच्या आमच्या मनामध्ये काँग्रेस आणि बाबासाहेबांच्या मध्ये गांधी आणि बाबासाहेबांमध्ये मतभेद निर्माण केले आहे. काही मतभेद नक्की होते, मतभेदावर प्रकाश टाकला पाहिजे. गांधीजी आणि नेहरूजींचा पटलाच नसता तर तुम्ही सांगा मला मतभेद होते. आपल्या बाबासाहेबांचं म्हणणं होतं देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी या देशातील अस्पृश्यता मिटली पाहिजे, या देशातील उपेक्षित शोषित माणसाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यावरची बंधनावर पहिले चर्चा झाली पाहिजे, त्या अस्पृश्य मानून गावाच्या बाहेर ठेवण्याचा षडयंत्र जे रचलं गेलाय त्या विचाराने देश उभा आहे, त्यातून त्या माणसाला मुक्ती मिळाली पाहिजे. महात्माजींनी सांगितलं देश स्वातंत्र्य होऊ द्या, आपण ह्यावर नक्की काम करूया, एवढाच एक मतभेद होता, त्या पलीकडचा मतभेद नव्हता. त्या मतभेदाला धरून जर सांगा तुम्ही गांधीजींनी विरोध केला असता तर बाबासाहेबांना या महापुरुषाला विद्वान माणसाला हे संविधान लिहिण्याचा संविधान लिहिण्यासाठी त्याला कोण पुढे नेलं असत, विरोध केला असत. म्हणून तुमच्यामध्ये आमच्यामध्ये मतभेद निर्माण करून गांधी वर्सेस आंबेडकर दाखवून तुमच्यामध्ये आमच्यामध्ये निर्माण करून हे जातीयवादी धर्मवादी लोक स्वतःची पोळी शिकण्याचं काम करतात, याच्यापासून आपण सगळे समाधानी सावध राहिलं पाहिजे. आम्ही आणि तुम्ही मिळून एक भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. इथे
आता सांगताना आमचे मुख्तार सिंग भाऊ सांगितले आमचे ज्येष्ठ नेते की मला काही नाव घेऊन सांगितले तर आमचे जुने मित्र आहेत बंधू आहेत मुसलमान भावांचे मुसलमान बंधूंचे नाव घेऊन सांगितले तर आमचे जुने मित्र आहेत तो हा मैत्री स्तर आहे जो नालायक असेल तो नालायक असेल तो हिंदू मधला असू दे किंवा मुसलमानामधला असू दे जो नालायक आहे तो नालायक आहे पण एकामुळे सगळ्यांना नालायक ठरवलं एक हिंदू चुकत असेल सगळ्या हिंदूला नालायक म्हणणं एक मुसलमान चुकत असेल सगळ्या मुसलमानाला नालायक म्हणणं आणि यात आग आगीत तेल ओतण्याचं काम करणं यामुळे देश उभा होणार नाही अरे रक्त तुमचं आमचं लाल आहे मगाने म्हणताना मला दवाखान्यात जायचं असेल एखादा माणूस सिरियसचा ऍक्सिडेंट झाला आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर म्हणतो रक्त घेऊन ये लवकर लावायची आवश्यकता आहे त्याला ब्लड लागलं पाहिजे त्याचा ग्रुप सांगतो त्यावेळेस माणूस धावत सुटतो जो भेटेल त्याला विचारतो बाबा रे भाऊ रक्त दे भाऊ रक्त दे माझ्या पोराला वाचवायचंय माझ्या बापाला वाचवायचं माझ्या काकाला वाचवायचंय मिळेल त्याच्याकडून तो रक्त घेतो आणि लावतो नाहीच मिळाला तर दवाखान्यात असलेल्या बाटलीतलं रक्त लावून घेतो त्या बाटलीवर कधी कोणाचा धर्म आणि जात लिहिली नसते त्या बाटल्यावर रक्ताच्या पिशवीवर फक्त ब्लड लिहिला ब्लड ग्रुप लिहिला असतो म्हणजे जगायचं असेल आवश्यकता असेल वाचायचं आहे म्हणून कोणाचंही रक्त आपण लावून घेतो त्यावेळेस जात धर्मपंथ पाहता येईल मात्र त्यातून बाहेर पडल्यावर मात्र जात आणि धर्म पाहतो बांधवानो एकामेकांचं रक्त तुमच्या एकामेकांच्या उपयोगी येऊ द्या तुमचं रक्त हिंदूचं रक्त मुसलमानाच्या कामी येऊ द्या मुसलमानाचं रक्त हिंदूच्या कामी येऊ द्या तरच हा देश उभा होईल तर हा देश उभा होईल तर या देशातील हे जे काही वातावरण ढवळण्याचं काम झालंय यासाठी आपण संविधान आज याचं रक्षण करणं याला वाचवणं हेच आता आपलं एकमेव काम असलं पाहिजे सत्ता येते सत्ता जाते सत्ता आज आहे उद्या नाही आहे ही सत्ता काही कोणाच्या बाबाची कायमची नाही कोण विचार केला होता चला आम्हाला तीन पक्षाची सरकार येणार आहे अडीच वर्ष मंत्री राहिले पण पापी केले 105 घेऊनही बाहेर राहिले आणि आता सत्तेसाठी तडफडत आहे सत्ता कशी घेऊ म्हणून अरे चिंताच करू नका काय आलं तिने 5 वर्ष आम्हीच फेविकॉल का जोडे बाद में दुखा जाएगा 5 साल काय पुढचे आम्ही पाहू काय करायचं पण तुम्हाला तर येऊ देत नाही पण महाराष्ट्रात काही होऊन जाऊ दे पण यांना येऊ द्यायचं ना असा मी प्रण केलाय ज्याने विष त्या देशात राज्यामध्ये उठण्याचं विष पसरवण्याचं काम पण तुम्हाला सर्व माझ्या बांधवांना धावणगाव बडेच्या खरं तर मला फ्लाईट आहे मला माझी ट्रेन आहे मला पोचायचं आहे बोलत राहिलो असतं जरा पुन्हा उशीर झाला असता पण तेव्हा माझ्या धावणगाव बडे गावातील माझ्या बांधवांना हात जोडून नम्रपणे विनंती करायला लागलो ते काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मंत्री म्हणून नव्हे मंत्री आज आहे उद्या नाहीये मंत्री म्हणजे काही परमनंट कोणाची मिळाल झाली नाही काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आज आहे उद्या आहे परवा नाही काँग्रेसचा कार्यकर्ता पद येतील जातील त्यामुळे पदाच्या भांडणीत पडू नका पद मिळतात ते मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत पण त्या भांडणीत पडलं नाही पाहिजे साहेबराव काम जर तुमचं आहे तर तुम्हाला कोण रुग्ण नाही नाव साहेबरावचं पद असलं काय नसलं काय नावाच साहेब आहे की नाही त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचं कारण आहे तुम्ही त्या विचाराच्या बांधील आहात तसे आम्ही विचाराच्या बांधील आहोत आमचा नेता हर्षवर्धन भाऊ त्या विचाराचा बांधील आमचं काय आणि त्यामुळे या विचाराला घेऊन पुढे जावं लागेल नाही तर देश फार वाईट अवस्थेत झाला आहे उद्या हा देश कोलॅप्स होईल कारण अदानीच कर्ज या बँकेतलं बँकेवरच कर्ज 8 लाख कोटी झालाय मी एका ठिकाणी वाचलं 8 लाख कोटी घेऊन जर तो पळाला ना तुमची आमची तर भीक मागायचीच पाहिजे पुढ्या हिंदुस्थानाची बस खतमच झाला विषय श्रीलंकेपेक्षा वाईट दिवस येतील आपले बांगलादेशपेक्षा वाईट दिवस येतील आपल्याला म्हणून आज आपल्याला देश वाचवायचा आहे आणि देश वाचवायचा असेल तर संविधानाला समोर ठेवून सर्वांनी एक होऊन देश वाचवण्यासाठी पुढे आलं पाहिजे ही भूमिका आपण स्वीकारावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांनाही शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय सेवा जय महाराष्ट्र धन्यवाद मंत्री महोदय साहेब यानंतर मी कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल भाऊ गोंद्रे यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं सर्वांना